saw the moon staring back at me, his eyes were wide open. 10 दिवसापासून ज्या दिवसाची मी वाट पाहत होतो तो दिवस उजाडलेला आहे. आज 29 नोव्हेंबर 2021 सकाळची 4:50 झालेले होते आणि आम्ही सर्वजण आवरून ताथोडेमधून आम्ही मुळशी या गावाकडे आम्ही सर्वजण मार्गस्थ झालेलो होतो. आणि एक्साइटमेंट तर खूपच होती. सर्वजण 3-4 तास झोपलेले होते आणि लांबून प्रवास करून सर्वजण आम्ही मित्राच्या एका घरी जमलेलो होतो. आणि आमच्या नियोजनाप्रमाणे आम्ही 4:45 निघायचं असं ठरलेलं होतं. आम्ही त्याचवेळी निघालो. एवढी थंडी होती, अक्षरशः 5 डिग्री सेल्सिअस तापमान होतं. मला हे सांगताना सुद्धा अंगावर काटा येतोय, एवढी थंडी होती. तरी सुद्धा 1.5 तास आम्ही त्या थंडीचा सामना करून ती थंडी म्हणजे एक मजा वेगळीच. आणि तो 1.5 तास घालवल्यानंतर जेव्हा सूर्योदय पाहिला आणि मुशी हे गाव ओलांडलं तेव्हा खूप छान सूर्यकिरण आमच्या अंगावर उब देत होते आणि एक नवीनच अनुभव होता. 8 जण 4 गाड्यांवरती 300 किलोमीटरची रोड ट्रिप 3 दिवसासाठी 5 प्रवास करणार होते. ही एक्साइटमेंट आम्हाला शांत बसूच देत नव्हती. तर चला मग. Staring back at me, his eyes were wide open as he saw me running. दिवे घर बीच मध्ये मस्ती मजाक चालू आहे आणि तुम्हाला तेच दाखवण्यासाठी मी जस्ट आता मोबाईल चिरीस घेऊन मी इथे जस्ट बी साइड ला आलोय. तुम्ही पाहू शकता. चला तर मग तुम्हाला दाखवतो. एक नंबर आहे, ओपनिंग नाही काय नाही. आणि तुम्ही पाहू शकता परत एकदा आम्ही दिव्यागर बीच आलेलो आहोत. आणि एवढा सुंदर तुम्हाला दिसतोय का नाही समुद्र मला माहित नाही, पण एवढं स्वच्छ आणि सुंदर बीच मला तर वाटत नाही की आपल्या कोकण किनारपट्टीवर असेल. आणि सध्या आम्ही बीचवर 8 ते 10 जणच आहोत 500 ते 400 मीटरच्या पट्ट्यामध्ये. झाली आणि 7 वाजलेत. आम्ही जस्ट आता दिवेगार बीच येऊन सगळे जाऊन. कसं वाटलं तुम्हाला वीकेंडमध्ये जर आपला ताणतणाव दूर करायसाठी सगळं वर्क बिर्कचा सगळा विचार सोडून शांत होण्यासाठी रिलॅक्स होण्यासाठी हा 2-3 दिवस ऑफ पाहिजे असतील तर दिवेगार बेस्ट प्लेस टू बी. एकदम मस्त. लास्टला जे पाण्यामध्ये व्हॉलीबॉल खेळा होता त्याच्यानंतर अजून सगळा सीन निघून गेला. लास्टला सनसेट होताना लाटा बघत त्यांचा आवाज मस्त होता. दिवस लय मस्त होता. रात्र चार चांद लावले दिवसा. जेवणाचं सांगा. 5 ते 6 तासाचा प्रवास होता. 1 नंबर थकलेलो होतो आणि बीच वर पाण्यात उतरलो का सगळा थकवा गेला. नंतर आम्ही रूम वर आलो, फ्रेश झालो, आंघोळ वगैरे केलो, नंतर डबल गेलो तिथं. आणि का सगळ्यांचं मत नव्हतं खेळावं म्हणून असं. पण आम्ही जेव्हा सुशांतनं जेव्हा बारक्या पोराचातल्या व्हॉलीबॉल घेतला खेळा सुरू केला सगळ्यांचे बदलले मन परिवर्तन झालं. जेवणाला थोडा अजून एक तास चर्चा वाढत आहे. लवकरात लवकर संपू. तुमचं काय म्हणणं आहे कसं होतं जेवणावर तुमचं जेवण खूप चांगलं.
मित्रांनो, सध्या आम्ही दिघी पोर्टवर आहोत. तुम्ही पाहू शकता पाठीमागे समुद्र आहे आणि समोर पूर्ण मोठी वगैरे आहे. आणि याची खासियत अशी आहे दिघी पोर्टची, आम्ही दिव्यागरला होतो, एक दिवस दिव्यागर केलं आणि तिथून मूळ जंजिरा आता करायला आम्ही चाललो. ते आहे बाय रोड 70 किलोमीटर आणि दिघी पोर्टमुळं ते आहेत फक्त 3 किलोमीटर. त्याच्यामुळे तुम्ही जेव्हा दिव्यागरला येचाल तेव्हा दिघी पोर्ट आहे. दिघी पोर्टमध्ये तुमची 4 व्हीलर असेल किंवा 2 व्हीलर असेल, दोन्ही पण आरामशीर पोर्ट होतात. आणि ते किनाऱ्याच्या दुसऱ्या टोकाला सोडले की ते आपले बाय रोडचे 70 किलोमीटर जे आहे ते 3 किलोमीटरमध्ये कन्वर्ट होतं. आणि तुम्ही ह्या दिघी पोर्टवरून अलिबाग जाऊ शकता, मूळ जंजिरा जाऊ शकता आणि काशीद बीच जाऊ शकता. तुम्हाला तुमचं जे काही डेस्टिनेशन आहे ते तुम्ही पाहून ठरू शकता. पण माझं तर असं म्हणणं आहे तुम्ही दिघी पोर्टलाच या, 4 व्हीलर असेल 2 व्हीलर असेल आपला तेवढाच प्रवास कमी होईल आणि तेवढंच आपल्याला समुद्राचा आनंद घेता येईल. तुम्ही पाहू शकता एवढा शांत आणि सुंदर समुद्र आहे इकडं, एकदम पाणी स्वच्छ आहे आणि अनएक्सप्लोअर्ड आणि अंडररेटेड एक ठिकाण आहे. दिव्यागरला जास्त काही गर्दी नसते परंतु एकदम छान अनुभव होता. हा मित्रांनो, मुरुड जंजिरा किल्ला परिसर आहे आणि इथून आपण बोट वगैरे घेतो आणि किल्ला पाहून वापस यायला 2 तास लागतील आपल्याला. जस्ट आम्ही आता नाश्ता केलो आणि किल्ल्याकडे आम्ही सर्वजण रवाना होत आहोत. हे आहे एंट्रन्स आणि चला मग. के जैसा 4 कदम आगे आएगा ना आपको और एक तालाब दिखेगा. उस तालाब का नाम चिरेखानी तालाब है. उस तालाब का गहराई 30 फीट है. अब ये तालाब किस चीज के लिए था? तो इस किले में 2 जात का लोग था, एक बसा हुआ कोली लोग और एक मुसलमान लोग. किले में 550 के मकान थे, 2,500 का लोग था, 5 मस्जिद था, एक गणेश मंदिर भी था. चढून 3rd मजल्यावर येऊन बसलेलो आहोत आणि इथं तुम्ही पाहू शकता झेंड्याचा जो रॉड आहे 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला इथं झेंडा वंदन होतं. आणि आपल्यासोबत आपली सगळी गँग आहे, तुम्ही पाहू शकता. त्यावेळी कसा वाटला किल्ला, तुमचं काय म्हणणं आहे? एक नंबर किल्ला आहे, मजबूत तटबंदी आहे, दरवाजा एकदम भव्य आहे. विशेष नाही किल्ल्याचा, 900 वर्ष टिकला आहे. कळते की बांधकाम कसलं? 12व्या शतकामधला किल्ला अजून सुद्धा टिकला म्हणजे 1120 मध्ये बांधलेला. बरोबर. श्रीकांत, तुम्हाला कसं वाटलं? एकदम मस्त आहे किल्ल्याच्या असं एकदम जवळ गेल्यावर त्याचा दरवाजा दिसला मला किल्ल्याचा. आणि मध्ये 2 मोठे तलाव पण आहेत मस्त गोड पाण्याचे आणि तोफ पण बघितली मस्त. एक कलाल बांगडी तोफ पण पाहिली आणि एक नंबर तोफ आहे ती. To the sea, go and drift away with the tide. We could sweat all through the summer and the winter, we could freeze. I'll be there through it all at your side. So go on, lead the way, I won't be far behind. Ooh.
I'm excited for our future and all the days along the way. I'm ready for the change in altitudes. We'll be out there together through the shine and through the shade, through the good and the bad times too. So go on, lead the way, I won't be far behind. आता 2-3 दिवस झालेले होते आणि आता वेळ वापस पुण्याला जाण्याची आलेली होती आणि दिवेगारचं बीच आणि काशीचं वातावरण तिथं राहिल्यामुळं वापस कोणाची जाण्याची इच्छाच होत नव्हती. आणि कोकणातला एवढा सुंदर एक्सपिरियन्स जर आपण बाईकनं जर आपण अनुभव नाही घेतला तर आपण काहीच मजा केली नाही असं मी म्हणतो. कारण बाय ट्रेन, बाय प्लेन, बाय कार आपण कधी जाऊ शकतो, पण नक्की जर कोकणातील मौसम आपल्याला जर अनुभवायचा असेल मित्रांनो तर आपण बाय बाईकच जायला पाहिजे. हो, थोडीफार परेशानी होईल. जाताना आम्हाला पण खूप थंडी वाजली आणि येतानासुद्धा आम्ही 8 तास, जसं आम्ही अलिबाग क्रॉस केलं 12 वाजता ते संध्याकाळी 8 वाजता आम्ही पुण्याला टच झालो. 8 तास कंटिन्यू आम्ही पावसामध्ये रायडिंग केली. हो, थोडी परेशानी होती, पण दॅट्स वर्थ इट मित्रांनो. कारण हर मंजिल की एक पहचान होती है और हर सफर की एक कहानी होती है. अशाच आम्ही भरपूर कहानी या सफरमधून आम्ही अनुभवलो आहोत आणि नक्कीच पुन्हा एकदा एक नवीन रोड ट्रिप मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि मीसुद्धा त्या क्षणाची वाट पाहतो आहे. आणि आमच्या मित्रांनी शेवटपर्यंत आम्ही 8 जण 350 किलोमीटर 3 दिवसामध्ये एवढ्या लवकर कव्हर केले की 3 दिवस हे 3 तासाप्रमाणे कसे निघून गेले आम्हाला कळले नाही. त्यामुळं थँक्स टू माय फ्रेंड्स अमृत असेल, ऋषिकेश, पवन, विद्यासागर, अंकुर, ओंकार, सर्वजण. खूप आनंद वाटला, खूप मजा आली आणि हे शेअर करण्याचं कारणच आपण नंतर कितीही वर्षानंतर जर आपल्याला या आठवणीमधून जाण्याचं जर आपल्याला वेळ मिळाला तर आपण हा फक्त एक 10-12 मिनिटाचा व्हिडिओमधून आपण एकदा जावं, आपण पूर्ण एकदा रिफ्रेश होताल, त्यासाठी एक हा माझा प्रयत्न होता. सी यू सून. थँक्यू.